वा भाऊजी, एकदम जाग झालीये. जादू आहे आपल्या पशाच्या हातात. वय दरवर्षी घडते ना, एकदम तशीच झालीये. एकदम तुमच्यासारखी निरागस. काय वहिनी, अहो खरंच अशी कला हातात असणं म्हणजे डोक्यावर देवाचा आशीर्वादच म्हणायचा. हा निरागस असेल तर ना आलाय कुणाला म्हणायचं. असो, कसंही असलं तरी मूर्ती बाकी मस्त बनली. अशा लोकांच्या हाताला बी देव किती छान कला देतो. अगं चाल की भर काय म्हातारेवाणी चाललीये. मी बघा तुम कशी खमकी आहे. मामी तेच तर म्हणते मी, घ्या की थोडं वजन, समजा माझ्यावरच लादलंय. अगं तू बारीक व्हावी ना म्हणून समजा चाललंय. तशी चवळीची शेंग दिसली पाहिजे. अशा भोपळ्या संघ कोण लगीन करणार आहे. तुमचं बी झालं की काय म्हणलीस, मला बोललीस तू. ही लैला मजरूची जोडी फिरायला आली आहे तर लई पिरे मोठू चाललंय दोघांमधून. हिथं बसून आईस्क्रीम खात्यात आणि तिथं माझी अंजी खस्ता खाते. का तर त्या खाण्याच्या पहिला सोबत या वैभव मुळ तिचं लगीन झालंय. माझ्या अंजीला दुःखात टाकून तू या आवडी सोबत कसा सुखात राहू शकतोस. माझी अंजी सुखात नाही तर मी कोणाला बी सुखाने जगू देणार नाही. लई गर्व आहे ना सरी तुला तुझ्या सहकुटुंबाचा. सारखी मिरवत असतीस माझ सहकुटुंब माझ सहकुटुंब. या उनीला हाताला धरून सहकुटुंब मी मोडलं ना तर मी भी नावाची आशा ठेवले नाही. सरे आता तुझा यज्ञ अर्थात भी तुझ सहकुटुंब वाचू शकणार नाही. उद्या गणेश चतुर्थी आहे माहितीये ना. आपल्याकडं 1.5 दिवसाचा गणपती बसणार आहे आणि ह्या वर्षी पहिल्या दिवशीच्या आरतीचा मान घरात आलेल्या नवीन सुनांचा आहे. तेव्हा दोघींनी बी आपल्या नवऱ्यांसोबत जोडीनं आरती आणि नैवेद्य दाखवायचंय. काय अवनी तुला सांग, तू ऐकत नाही. अवनी अवनी अगं ऐकते का. हो मी ऐकते कानाने, बोला तुम्ही. बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या आरती आणि नैवेद्य झाल्याशिवाय काय बी खायचं नाही, उपवास करायचाय. हा तेव्हा सकाळी उठल्यावर काय बी खाऊ नका दोघींनी बी. हो ऐकलं मी. उद्या आम्ही आरती करायची आहे ना, कळलं मला. मी रेडी असेल. आई राहू दे, कळलं असेल तिला. बर डॉक्टरांनी तुमच्यासाठी नवीन औषध सांगितली आहेत तुमच्या जिभेचा जडपणा कमी करण्यासाठी. आता हळूहळू तुम्हाला स्पष्ट बोलता येईल. अंजे
मला जरा नैवेद्याची तयारी करायची. तू जरा बस इकडे आईकडे. त्यांची सोबत मी जोडीला आरती नाही करणार. एक खोचक बहीण आहे तुझी. आता हे काय नवीन? अगं तिच्या सोबत 2 मिनिट बोललं तरी माझ्या डोक्यात मुंगे येतात. आता आरती करताना बोलायची काय गरज आहे? अगं मी काय म्हणतो तुला कळतच नाहीये. तुझी बहीण तुझ्यासारखी नाहीये. तिले कडू आहे. औषध कडूच असत पण गुणकारी असत. नको सांगू तिचं कौतुक. तिच्यामुळे माझा दादा मायाशी बोलत नाही. वहिनी तू समजव ना दादाला. कर की काहीतरी. अहो आता काय बोलू मी. आईंच्या जेवणाची वेळ झाली. नंतर औषध बी द्यायचे. वय वय मी ताट वाढते पटकन. वहिनी एकटी किती दिवस करणार? आता आलेत की नवीन 2 सुना. त्यांना बिलाव का आम्हाला? का नुसत्याच बाहुल्यावनी ठेवायच्यात? काय झालं? कुठं भाजलं? औषध जडा बांध. आऊची आऊ एवढं काय झालं? वहिनी काय झालं? वहिनी कशा? अरे भाजले हाताला तिच्या. अहो कसं करायचं सगळं? नैवेद्याचे मोदक करायचे, प्रसादाचा शिरा करायचाय, नेमका हात भाजलाय. आता कसं होईल सगळं? शेजारी पाजारी विचारलं असत की कोण मदत करेल का, पण आयत्या वेळेला कोण करणार? समद्यांच्याच घरी गणपती असतात ना. आणि मोदक इकत बी नाही आणू शकत. आता कसं करायचं? मला तर काहीच नाही करता येत. नाहीतर मी केलं असतं ट्राय. नाही होईल सगळं ठीक. नका काळजी करू. तुम्ही सगळे जा झोपा बघू. खूप उशीर झालाय. अगं पण वहीन. जा म्हणते ना जा. प्रशांत भाऊजी जा आता. आयत्या वेळेला छान नाटक केलं. माझ्यावर सगळी जबाबदारी टाकायची होती ना तुला. मी स्वयंपाकघरात काम करत राहावं म्हणून. पण मी नाही करणार. म्हणजे तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तू घराची लाज राखलीस. लय काम आहे. येळ नाही बोलायला. वहिनी वहिनी मी आलोय कामाला. सांग
तू म्हणशील ते काम करायला तयार आहे मी. असं बी एक दोन लग्नात आचाराची हाताखाली काम केल्यात मी. अहो नाही नाही, आता काय बी गरज नाही, तुम्ही जा, होईल सगळं. चल काय काम आहे सांग पटकन. आणि हा, आज मी तुझा साथ आहे असं समजायचं. तू फक्त कामं सांगायची आणि आम्ही ती करायची. अहो काही नाही, आणजी हाय मदतीला. तुम्ही बाहेर जाऊन गणपतीची तयारी करा, परत तुम्हाला नैवेद्य दाखवायचा, आरती बी घ्यायची आहे जोडीनं. अवनी कुठे? ती झोपली आहे. तुम्ही बाहेरचं बघा, आम्ही इथं सांभाळू. नारळ फोडून पाहिजे. प्रशांत भाऊजी, मोदक करायचे, जरा नारळ फोडून देता. लगेच देतो. कुठेत नारळ? या घरातल्या रीतीभाती सगळ्या समजून घेऊ दे. होईल सगळं नीट. मला विश्वास आहे भविष्यात त्या आपल्या मोठ्या जाऊबाईंच्या पावलावर पाऊल टाकतील. वहिनी, तुझ्या डोळ्यात पाणी. अहो काही नाही, असच दादाची आठवण येते ना. होय, सणासुदीला ते घरात नाहीत असं कधी होत नाही. ते कपडे वाळत घालायचे, मी करून येते. नारळ कुठे? मी काय संग घेऊन फिरते का नारळ? बघ किती तास. मी नीट बोलायचं नाही, नुसता राग राग करती. हेच न खरं तिचं फोडायचं कशा. फोडतो का माझ्या डोक्यो? देवाने डोळे दिलेत ना, दिसत नाही का? शोध की स्वतःच. देवाने तोंड दिलंय ना, मग नीट बोल की. एक दगड इचला तर केवढं ऐकवलंय. आता दगडाला दगड दिसत नाही तर मी काय करू? बघ किती तर ठेवलाय. मी काय म्हणतो, नारळ खाऊन बी देतो, म्हणजे आपलं काम सोप होईल आणि आरतीला आपल्याला लवकर जाता येईल. तुझ्या बरं कोण उभं राहतंय आरतीला? आता माझ्या संग बोलू नको, मला काम करू दे. मदत नको म्हणती, काय बोलत बी नाही. जर बोलली नाही तर माफी कशी देणार? माफी दिली नाही तर दादा मायाशी कसा बोलणार? हिला बोलायला लावतोच आता. वहिनी यायच्या आत हिला नाही बोलत केलं तर नाव बदलीन. फुटला नारळ. आता याच काय करू? काय नको करू, जाहीत ना. काय करतोय? तुला मदत करतोय. नकोय तुझी मदत, जाहीत ना बाहेर. सारखं मध्ये मध्ये मांजरवानी लोंडा गोळतोय. माझ मला काम करू दे, जा बाहेर. पिठात हळद लागल ना, हळद टाकतो. काय करतोय? तुझं काम सोपं करतोय की? सोपं करतोय का वाढवतोय? माफ कर बाबा मला, जाहीत ना बाहेर. माफ कर म्हणण्यापेक्षा माफ केलं म्हण, लगेच जातो. म्हणून इतक्या कामाचं नाटक करून लाडी गुडी लावत होत वय. आयुष्यपद असलं माझ्या का ध्यानी मनी बी नव्हतं. आता हिथून बाहेर जायचं काय घेशील? माफी दे की.
दादाला सांग तुम्हाला माफ केलं. जा तू इथून. ऐक ना आता, जा तू तायडीला बोलू. अगं गप, वरडती कशाला? माफ कर ना. दर्याला दादा न वहिनी जोडीनं पहिली आरती करायची. दादाची लय आठवण येते र. वय र, दादा असला ना की कशी अजून मजा येते. येतील ते. घरच्या गणपतीचं दर्शन घेतल्या बिगर राहायचे नाही. चला तुम्ही आरतीच्या तयारीला लागा.